आपण आपल्या गाडीला आहे ना फोग लॅम्प आणि मोबाईल होल्डर बसवणार आहे. तर त्याच्याकरता आपण चाललेलो आहे आत्ता बाणेरला. बाणेरला जाऊया आणि तिथं फोग लॅम्प आणि हे इन्स्टॉलेशन म्हणजे गाडीला बसवूया. चला तर मग तिकडं एक मित्र आहे, त्या मित्रांनी सांगितलं होतं आपल्या इथं चांगलं बसवतात म्हणून आपण तिकडं चाललेलो आहे. चला मग बाणेरला जाऊया. मी बाकीचं मग तिथं गेल्यावर सांगेलच तुम्हाला की फोग लॅम्प कुठले बसवतो, बटन कुठले बसवतो आणि फोग लॅम्पची लाईट पण दाखवेल. चला बाणेरला जाऊया आणि मग बाकीचं बोलूया. तर मित्रांनो आपण HJG आता गाडीला फोग लॅम्प बसवणार आहेत. तर फोग लॅम्प आहेत ना असे दोन फोग लॅम्प आहेत, हा वाला एक आहे आणि हा वाला एक आहे. तर आपण आता यांना हार्नेस बसवणार आहे आणि पूर्ण फिटिंग झाल्यानंतर या दोन्हींचं उजेड पण बघूया किती पडतं आहे का होतं आहे. आणि आपल्या गाडीला जुने फोग लॅम्प आहेत ते पण दाखवतो मी. मित्रांनो हे जुने फोग लॅम्प बसवले होते, याचा उजेड फार कमी पडत होता आणि हा एक बसवला आहे आणि हा एक बसवला होता. तर दोन्हींमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं मी फोग लॅम्प आत्ता बदलतो आहे. एक मोबाईल होल्डर पण लावायचा आहे जेणेकरून मोबाईल चार्जिंग पण होईन आणि मोबाईल समोर राहील आपल्या. तर चला आपण आता बाकीचं काम तर चालू करायचंच आहे. फोग लॅम्प बघितले तुम्ही, मी तुम्हाला परत तर फोग लॅम्प बसवताना थोडे वेळ दाखवतो आणि नंतर एंडिंगला ज्यावेळेस पण लाईट पूर्ण लावायच्यात त्यावेळेस पण दाखवतो. काम सुटसुटीत आपलं झालं पाहिजे. काय नाही मित्रांनो, हार्नेस इथून टाकतो आहे आपण आणि हे बॅटरीला कनेक्शन करणार आहे. हा त्याचा फ्यूज आहे आणि हा वाला जो आहे दिसतो आहे, हा वाला हा रिले आहे, हा एक फ्यूज आहे. हे फ्यूज किती एम्पायरचा आहे? हा 25 एम्पायरचा फ्यूज आहे. 25चा आणि रिले काय एम्पायरमध्ये येतो का त्याच्यामध्ये? रिले एम्पायरमध्ये नाही, रूट्सचा रिले आहे तो. हां रूट्सचा आहे का? ओके. छान क्वालिटी, आत्तापर्यंत काय त्याची काही कंप्लेंट नाही आली आपल्याला, चांगली क्वालिटी. याला प्रॉपर आपण ग्रिपिंग करून घेऊ म्हणजे वायर अडकणार नाही. ओके. मित्रांनो तर आपण आपली गाडीच्या ज्या फॉग लॅम्प आहेत तर बसून झालेले आहेत आणि त्याचा जर पिवळ्या लाईट लावल्या तर एवढा उजेड पडतो. पिवळ्या फॉग लॅम्पचा एवढा उजेड पडतो. आणि मी व्हाईटवाले पण दाखवतो तुम्हाला एक मिनटात. व्हाईटचा हा वाला उजेड पडतो. आपली मेन लाईट आत्ता बंदच आहे, ती आपण गाडी चालू केल्यावर चालू करणार आहे आणि हायवेला एक राऊंड मारणार आहे. गाडी पण चालू करतो मी म्हणजे मेन लाईट लागेल गाडीची. चला तर आपण हायवेला जाऊया आणि हायवेला गाडीचा लाईटचा परफॉर्मन्स बघू.